जाऊ देवाची आगावा, जाऊ देवाची आगावा, देव देईल
तुका म्हणे आम्ही बाणे या देवाची लढीवाळे तुका म्हणे आम्ही बाणे या देवाची लढीवाळे या देवाची लढीवाळे श्रद्धांजलीचा कार्यक्रम ज्याच्या डोक्यात येलो आणि त्याच्यात ही जी कल्पना निघाली त्याचा मी स्वागत करते. माणूस जन्मा घेता माणूस आपल्या वेळेवर निघून जातात आणि गेल्यानंतर आपण उगाच 15 मिनिटात सुटकी चेहरे करून समोर बसतो श्रद्धांजली व्हावचा कार्यक्रम करतो. पण ज्या तालात आणि ज्या सुरात जो माणूस जन्मा केलो त्या तालासुरातच गेलो त्या माणसात त्या तालासुरातच श्रद्धांजली व्हावचा ह्या खरं कळतं. खरं म्हणजे भजन ही कोकणाची संस्कृती असा वो खजिनो असा
आणि या खजिन्यातला ह्या एक रत्न होता. मालवणी भाषा, मालवणी बोलणारे, मालवणी जगणारे, मालवणी वागणारे म्हणजे येडे लोक समजायचे. मालवणीची पताका मी झेंड्यावर घेतल्या, खांद्यावर घेतलंय, आणि ती पताका फडकवचं काम चंद्रकांत बुवांनी केलं. मला प्रत्येक जण येऊन सांगायचो, अरे मच्छिंद्र तुझ्यासारखं चंद्रकांत बुवा करता. म्हटलं म्हणजे काय करता? तर मालवणीत भजनं म्हणता, मालवणीत सगळ्यांची टेर खेचता, मालवणीत मजा करता. मला ऐकून बरा वाटायचा. मी या मालवणीच्या दिंडीक निघालंय, त्याचं वारकरी सुद्धा होत होतो आणि वारकरी रोवलो शेवटपर्यंत. खरं म्हणजे भजनीबुवांची दक्कल तशी कोणी घेतली नाही, हा आमचा दुःख असा, माझा तरी दुःख असा. म्हणून मी निवडणुकीत उभं रोवलेलं आहे, माझ्या सगळ्या तळाघरातल्या लोकांका काहीतरी न्याय द्यायचो, न्याय मागायचो आणि सगळ्यांचा विचार करायचो. पण आमच्या कोकणातल्या लोकांका मी नाही आवडलंय, मी बाजूक रोवले, मी रागान गेलंय नाही. खरं म्हणजे खरोखर सांगते तुमका, या संस्कृतीवर, या गजरावर, या तालावर, या झेपतालावर आम्ही मोठे झालो, आम्ही भजनं ऐकलो आणि भजना भजना ऐकता गायता कधी कलावंत झालो आमच्या अमकाच कळला नाही. तावडेबुवापासून सगळे बुवा, मी भजनातलो कलावंत, मी दरकरी पेटीवाल्याच्या आणि मृदुंगाच्या मागे बसान मोठ्यान बेबीच्या देठापासून धरणारो तू मच्छिंद्र कांबळी, नंतर मी नट झालोय या मोठा का. मी श्रद्धांजली बोलतोय म्हणून सांगणे नाही, पण मनापासून सांगते, या रंगभूमीवर उभं राहून सांगते, माका भजनी बुवा बनायचा होता पण माका पेटी कोणी शिकवल्या नाही आणि त्याच्यामुळे मी भजनी बुवा झालो. याच्यात जी मजा ना, ती जगातल्या खायच्या संस्कृती आणि खायच्या कलेत मजा नाही. हे पांडुरंगापासून सगळ्यांचा दर्शन होता आणि हे दोन बुवा घाटीयर ठरवतात कसा भांडायचा होता, आणि समोरात बसले की एकमेकाचे आयमाड काढतात, पण जाताना एकाच गाडीतून जातात, याच्यासारख्या दुसरा सौख्य नाही. विलास पाटील असो, पांचाळबुवा असो, मिराशबुवा असो, चंद्रकांतबुवा असो, आमचं श्रीधर मुणगेकर असंदे, त्यांच्या तालमीत तयार झालं आणि आता नवीन सगळे बुवा येतात. तुमका आश्चर्य वाटत, माका भजनाचा एवढा असा की मी गावात गणपतीक 11 दिवस कर्ज काढून गावात जायचो 2% व्याजान, आणि सगळे भजनं हायसून बुवा न्यायचो इकत भाड्यान, गावात गावकला यायचो, नाली सजवायचे वर्गणी काढून, तबला सजवायचा वर्गणी काढून, पुढच्या वर्षी तर फुटलेला असायचा पण सजवायचा या धोरण. एवढा जाऊन 11 दिवस भजना करायची सकाळी पहाटे 5-5 वाजेपर्यंत, आणि डोळे फोडून घ्यायचे, पण कधी गणपतीन डोळे फोडल्या नाही, गणपतीन डोळे तसेच ठेवले. गावागावात भजना करायची सकाळी 6 वाजेपर्यंत. सांगण्याचा उद्देश, आम्ही चंद्रकांत बुवाबद्दल बोलतलंय, तुम्ही काय काळजी करू, पण त्याची पार्श्वभूमी तुमका कळावी. प्रत्येक माणूस जन्माक येता, प्रत्येक माणसाक जन्माक घालताना परमेश्वर एक कला त्याच्याजवळ देता, फक्त ती कला त्या माणसाक कळाक होई, आणि ती कला ह्या माणसाक कळली म्हणून त्याचं झेंडू त्याने अटके पार लावल्यान, आणि महाराष्ट्राचा नाही तर कोकणाचा नाव आपल्या आयुष्यात सगळ्यात गाजवून ठेवलं. ह्या माणसाचा सत्कार जोगेश्वरीत मी केले, शेवटचा सत्कार चलाक जमाना होता, भाजपच्या लोकांनी मालवणी मेळावं ठेवलेल्यानी, आणि थंय चंद्रकांत बुवांचो सत्कार झाला. माका कडकडून मिठी मारल्यान उभे राहा जमा नाही होता, म्हटलं तुम्ही उभे राहा नको, मी तुमच्या पायाजवळ उभं राहते, काय काळजी करू नको. तुम्ही जरी मोठो असले तरी कलेन सुद्धा तुम्ही सुद्धा मोठे असतात, आणि एका कलावंताक कलावंतान केलेलो सलाम तो शेवटचो होतो. मला परवा कळला 8 दिवसापूर्वी की चंद्रकांत बुवा गेले म्हणून. वय झाल्यानंतर गेले असतील, पण खरोखर आपण तुम्ही हे भजनी सगळे रसिक प्रेक्षक असाल, भजनी बुवा एकत्र येवा, काहीतरी एक तुमची मोठ बांधा, एखादं ट्रस्ट निर्माण करा, आपणा गरज हा एकमेकाक मदत करूची, गायत गात रवाची, मृदुंग वाजवायची, तबला वाजवची, टाळ वाजवची, त्याचप्रमाणे त्या गजरात एकत्र येऊची गरज असा. भजना आपण सगळे करू, भजना सगळे साजरी करू, पण आपण काहीतरी एकत्र येऊची गरज असा. तुम्ही ट्रस्ट केला असाल तर माका आनंद असा, नाही केलास तर मी तुमका मदत करीन, पण ट्रस्ट करा, तो ट्रस्ट अशा पशा करा, एकमेकाक सहाय्य करूचो करा. वृद्धापना ज्यावेळी आपण वृद्ध होतो त्याची खूप आपणाक गरज भासता. आपला कौतुक आपल्या माणसांनी आपला कौतुक करूक व्हाय असा. माका दाखवाना या महाराष्ट्र सरकारच्या खायच्या योजनेत भजनी बुवांचा कौतुक झाला असा दाखवाना.
नाही झाला. कारण काय, आपण कर्मदरिद्री असं मी स्वतः पण समजते. कर्मदरिद्री ही आपली थाळी आपण जर घेऊन फिरलो नाही ना, तर आपल्या थाळीत निरंजन दुसरं कोण लावतो नाही, आपणाक लावून दाखवचा लागत. आमची थाळी पेटलेली असा, आम्ही ओवाळूक तयार असो, निदान ओवाळून तरी घ्यावा, अशा प्रकारची योजना आपणाक तयार करूची लागत. या माणसांत भजन गाजवल्यात, मालवणी भाषा गाजवल्यात. मी माझ्या गावात महारुद्र केले तेव्हा विलास पाटलक आणि चंद्रकांत कदमांका घेऊन गेले, पहाटेपर्यंत गायत होते. आज तुमका माहिती नाही आहे, तुमच्या भजनी लोकांची नावं किती मोठी असत तुमका माहिती नाही, कारण आपली स्तुती आपण कधी ऐकणवच नाही, आपण ऐका गावणार नाही. आणि कोकणातल्या माणसाक सवय आहे एकमेकांचं कौतुक कधी करायचंच नाही, बाहेरच्यांचा कौतुक करायचा, आपल्या माणसाक गाळी घालायची. तर ह्याच्या पुढे या श्रद्धांजलीच्या निमित्तानं तुम्ही एकत्र येलास. चंद्रकांत बुवांका मी लाख लाख सलाम करते. हो माणूस होणे नाही, या माणसांचा केल्यानंतर दुसऱ्या जमाचा नाही, आपल्यापर्यंत तिसरा करेल, पण ह्याच्यासारख्या कोणाक जमाचा. हो आमचं आदर्श आहे, हो आमचं खजिनो आहे चंद्रकांत बुवा, हो आदर्श असा. खरी जरी गाणं ऐकलं घाटीवरसून जरी ऐकलं ना, तर आपोआप भजनाचे टाळ वाजवल्यासारखे हात आपोआप जवळ येतात आणि वाटता बुवा काहीतरी गाता असं वाटता. अजून हो माणूस मेलेलो नाही या तुमच्या उपस्थितीवरून दिसता. आणि ज्यावेळी मिराशी गावक लागले तेव्हा वाटाक लागला की बुवा काहीतरी बाजूक बसलेले असत, पान खातत, तंबाखू खातत, डबो बाजूका, आणि म्हणतात मी पण असं आहे, तुम्ही काय घाबरा. ह्या खरा जिवंतपणा, ह्यो जिवंतपणा सर्वसाधारण खायच्या कलेत दिसणार नाही. श्रद्धांजली काज मुंबईच्या काळात आणि मुंबईच्या परिसरात 10 माणसं येणत नाही, मैताक 5 येणत नाही. श्रद्धांजली जर एवढी माणसं येली असतील तर हो माणूस किती मोठा असा यात तुम्ही ओळखा. याचं कारण असे कोकणात तो माणूस एखाद्यावर प्रेम करता तो मनापासून करता, ध्येयापासून करता, बेंबीच्या देठापासून करता. आणि त्या प्रेम तुम्ही दाखवलास, ह्या प्रेम असा जिवंत ठेवा. ह्या भजनी बुवांनी पण सगळ्यांनी आता तुम्ही म्हणताना आजपासून असा म्हणा, देवीची नावं घेता याची या महाराज की जय, त्या महाराज की जय, आजपासून म्हणा चंद्रकांत बुवा की जय, प्रत्येक बुवान म्हणा पया, तर तो बुवा अजरामर होतो. आपल्या लोकांचं कौतुक आपण करू पया, आणि त्या करूची जबाबदारी तुमची असा. तुम्ही कोणतोही कार्यक्रम घ्या, मी तुमका आज सांगते, जर तुम्ही ट्रस्ट करत असाल तर सगळे एकत्र व्हावी, यावा, मी मार्गदर्शन करीन कशाप्रकारे करायचे सरकार दरबारी. मग एक सांगा, एका तरी बुवाक पद्मभूषण पदवी मिळाली आहे? स्नेहल भाटकरांका मिळाली असत तर माका माहिती नाही. पद्मभूषण नाही, पद्मश्री नाही. आमची ही कला सरकार दरबारी पोचाक होया आणि त्याचो न्याय. माका जरी नाही मिळाली तरी त्याला पद्मभूषण पद्मश्री मी कधीच अपेक्षा केलेली नाही, पण ही कला ह्या लोकांका ह्या मिळाक व्हाया. आणि ह्याच्यासाठी आमच्या नेत्यांनी आमचे कर्तृत्ववान म्हणून जे असत जे निवडणुकीच्या काळात तुमच्याजवळ येतात त्यांनी तुमची काहीतरी हाक ऐका होया. आणि मरणोत्तर का होईना पण या माणसाक एखादा भूषण मिळाचा अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते. चंद्रकांत बुवांका त्यांच्या सगळ्या लोकांच्या दुःखात मी सहभागी असाय, तुमच्या सगळ्यांच्या दुःखात सहभागी असाय. ही अशीच कला जिवंत राहू होया. माझ्या नाट्यकलेबरोबर माझ्या मालवणी भाषेबरोबर ही कला जिवंत राहू होया, ही भाषा जिवंत राहू होया. आणि ही भाषा जिवंत ठेवची जबाबदारी माझी आहे, तशी तुमची पण असा. आणि जे कोण बोलत असाल, काय बोलत असाल, राजाभाऊ मीरा शंका विचार, मी बोललो आहे ना तर मी मालवणीशिवाय दुसरा काहीच बोललो नाही. कळलं समजाक तरी हरकत नाही. सिंधी असो, पंजाबी असो, गुजराती असो, मद्रासी असो, भैया असो, मी मालवणीत बोलतोय. जेवढे गाडी घालून घालतो तेवढे घालून घेतोय. ते का नाही समजलं तर त्याच्या नशिबाचं तो, पण माझी भाषा मी अजरामर करतोय आणि त्याप्रमाणे म्हणजे. अरे ज्या भाषेवर मी मोठं झालंय, ज्या भाषेवर माका लोक वळखाक लागली, ज्या भाषेवर तुम्ही म्हणाक लागलास मालवणी सम्राट इलो, त्या भाषेक मी जर विसरलंय तर माझ्यासारखो नतद्रष्ट मीच असे असं मी म्हणा. आणि ती भाषा ही माझी दुसरी हौस आहे, जन्म देणारी एक हौस आणि माका जगवणारी दुसरी हौस ती मालवणी भाषा. आणि त्या मालवणी भाषेवर मी जिवंत आहे. आज चंद्रकांत बुवांचा खरुचा तेवढा कौतुक असा माका भेटले, किंवा कसेही असले आणि काही असले, आजारी असू दे काही असू दे, मायाबरोबर मोडक्या तोडक्या कसाही मालवणीचा बोलायचे, चांगला मालवणी बोलायचे, कधी बानकोटी बोलायचे, या बुवांका ते काय काय म्हणायचे आणि हे बुवा त्यांका काय काय म्हणायचे. खरोखरच ही स्पर्धा बघण्याजोगी आहे, ही जीवघेणी स्पर्धा नाही, ही खेळवणारी स्पर्धा.